शेतकरी बंधूंनो आणि मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांकरिता अतिशय आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेलो आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2019 याकरिता मित्रांनो 150 कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेला आहे. तर खरीप हंगाम सन 2019 जो काही पीक विमा आहे त्याचे पैसे आता सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहेत. 150 कोटी एवढा निधी राज्य शासनाने दिलेला आहे. त्याबाबतचा हा GR आहे. बघू शकता आपण 26 मार्च 2020 हा GR आहे. प्रस्तावनामध्ये इथे बघू शकता, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप सन 2019 राज्यात 22/5/2019 शासन निर्णयान्वये भारतीय कृषी विमा कंपनी आणि बजाज अलियन्झा इन्शुरन्स कंपनी या दोन कंपन्यामार्फत राबविण्यात येत आहे. कृषी आयुक्तालय कार्यालय यांनी मागणी केल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना या पीक विम्याचा हप्ता अंदाजानुसार 150 कोटी एवढा निधी हा वितरित केला जात आहे. तर सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा हा GR आहे. खरीप हंगाम 2019 जो पीक विमा आहे तो वितरित केला जाणार आहे आणि लवकरच तो आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. बघा, सदर शासन निर्णयाद्वारे त्वरित करण्यात येणारा निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खर्च करण्यात यावा. तर बघा, अशा प्रकारचा हा GR आहे. शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो, या प्रकारचे अनेक GR शासनाचे पत्र, शेती आणि शेतीशी पूरक व्यवसाय यावर मार्गदर्शन करणारे बरेचसे व्हिडिओ, शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना यावर अनेक प्रकारचे व्हिडिओ माहिती आपण देत असतो. त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खालच्या रंगामध्ये सबस्क्रिप्शन हे नाव दिसतंय, ते टच करा आणि बेल आयकॉनला ऑन करा. धन्यवाद.